सोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण तसंच नोकरीचे हमी देणारे अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं ज्ञानाची दार खुली केली आहेत राज्य शासनानं सुरू केलेलं हे पहिलं मुक्त विद्यापीठ आहे शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलेल्यांना आपलं स्वप्न पूर्ण करता यावं म्हणून विद्यापीठाचे निरनिराळे अभ्यासक्रम लाखो विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहेत विद्यार्थ्यांना नोकरी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून आत्मविश्वास मिळवून देण्यात विद्यापीठ नेहमीच पुढं राहिलं आहे मुक्त शिक्षण प्रणाली ही एक सामाजिक चळवळ म्हणता येईल कौटुंबिक जबाबदाऱ्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे ज्यांची शिक्षणाची इच्छा अर्धवट राहिली आहे मात्र ज्यांना शिक्षण पूर्ण करायचं आहे अशा सर्वांना संधी देऊन त्यांच्यामधील कौशल्याचा विकास करण्याचं महत्वाचं काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं हाती घेतलं आहे विद्यापीठाच्या नवनवीन अभ्यासक्रमांविषयी आणि उपक्रमांविषयी अधिक माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक माणिकराव साळुंखे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना अनेक विद्यापीठांचे पर्याय खरं म्हणजे उपलब्ध आहेत आपलं जे विद्यापीठ आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य वेगळेपण काय सांगते पारंपरिक विद्यापीठाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वन फिक्स फॉर ऑल ह्या hmm. पद्धतीचा त्यांची धारणा असते आणि त्यामुळे कदाचित कौशल्य आणि नोकरी याच्यामध्ये काही ज्या पद्धतीनं मॅच व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा मॅच होऊ शकत नसल्यामुळं काही गॅप तयार होतात hmm. पण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण कोर्सेस तयार करता येतात उदाहरणार्थ hmm. आम्ही लुपिनच्या माध्यमातून लुपीन शंभर टक्के जॉबची खात्री देणारा कोर्स बी एस सी ड्रग सायन्स हा सुरू केलेला आहे hmm. इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स हा सुरू केलेला हो हो के आहे होकार्टसाठी होकारसाठी जो आवश्यक आहे तो कोर्स सुरू केलेला आहे शिपला या केमिकल कंपनीसाठी शिप्लासाठी आवश्यक आहे पुण्यामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपनी आहे तिथं जी मॅनपावर आहे त्यांच्यासाठी वेगळा कोर्स ॲग्रिकल्चरच्या ज्यांना शेतीच्या उद्योगामध्ये गरज आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट सर्व प्रकारचे प्रोग्राम आणि आमच्याकडं आठ वेगळे वेगळे स्कूल आहेत त्याच्या माध्यमातून जवळ जोगाकडून जशी मागणी येते त्यानुसार नवीन कार्यक्रमसुद्धा आपण तयार करतात आणि त्यानुसार विद्यार्थी प्रशिक्षित केले जातात अगदी मी आम्हाला सांगायला आनंद होतो की नफाते फाउंडेशन म्हणून पुण्यामध्ये आहे त्यांनी सध्या हेल्थ असिस्टंट यांची बाजारात जास्त गरज आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के मुली ह्या दलित वंचित ग्रुपमधल्या असून त्यांना ते जॉबरी नोकरीची खात्री देतात सर्व मुलींना नोकरी देतात आणि त्यावेळेला त्यांचं शिक्षण फ्री केलं जातं पण नोकरी केल्यानंतर त्यांची भावना आहे की त्या मुलींनी तो जो खर्च येतो त्यातल्या काही रक्कम त्या मुलीने द्यावी आणि ज्या संस्थांमध्ये त्या मुली नोकरी करतात त्यांनी काही प्रमाणात मदत करावी या प्रकारचं नवीन असं मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि असं अनेकांच्या बरोबर या पद्धतीची मॉडेल मुक्त विद्यापीठानं तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की अभ्यासक्रम खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत त्याबद्दल काय सांगतो ज आपल्याला सांगायला मला आनंद आहे की आमच्याकडे कंटिन्युइंग एज्युकेशनमध्ये अगदी डबेवाल्यांसाठी अभ्यासक्रम आर्मीतील लोकांसाठी अभ्यासक्रम त्यानंतर वेश्यासाठी अभ्यासक्रम किंवा आपल्याकडं ज्या ज्या पद्धतीचे नवीन बार्बर ब्युटिशियन या सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम कंटिन्युइंग एज्युकेशनमध्ये आहेत ॲग्रिकल्चरमध्ये वेगळे अभ्यासक्रम आहेत ॲडव्हर्टायझिंग एज आणि मीडियामध्ये वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत आणि ह्युमॅनिटीज लँग्वेजेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आमचे अगदी वेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम आमच्याकडं उपलब्ध आहेत आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला आहे जवळपास सहा लाख चाळीस हजार विद्यार विद्यार विद्यार्थी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेत सहा लाख चाळीस हजार विद्यार्थी घेत आहेत आणि या वर्षीच्या पदवीदान समारंभामध्ये सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आत्ताच नुकतंच पद्मभूषण मिळालेलं आहे ते डॉक्टर विजय भटकर साहेब येणार आहेत आणि याचा अध्यक्ष स्थान मान्य कुलपती महाराष्ट्राचे कुलपती विद्यासागर राव हे भूषवणार आहेत आणि मला वाटतं की या वेळेस जे पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते समाजाच्या सर्व स्तरातले आहेत त्याबद्दल काय सांगते हो मला सांगायला आनंद वाटतो की यामध्ये जे पदवी घेणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये एकोणसत्तर विद्यार्थी हे जेलमधले विद्यार्थी आहेत जेलमधले आहेत त्यामध्ये आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे दोनशे ऐंशी ज्या मुलांना शंभर टक्के नोकरी लुपिन मिळाले ती आहेत होकार्डचे विद्यार्थी आहेत शिपलाचे आहेत आणि आमच्या विविध जे स्कूल्स आहेत लँग्वेजेस याच्यामधलेही सगळ्या प्रकारचे आणि महिलांचं प्रमाण हे आमच्याकडे उत्तम आहे आणि यावेळेला एक वेगळा घटक आमच्या अभ्यासक्रमातून पुढे येतो आहे मुस्लिम वर्गासाठी उर्दू माध्यमातून आमच्याकडं मराठीमध्ये कोर्सेस आहेत इंग्रजीमध्ये आहेत आणि नुकताच आम्ही उर्दू माध्यमातून ही कोर्स सुरू केलेला आहे त्यामुळे उर्दू माध्यमातले विद्यार्थी आमच्या मुक्त विद्यापीठाचे आहेत वाटतं समाजातले जे घटक खरं म्हणजे मुख्य प्रवाहात नाही आहेत त्यांना आणण्यात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं एक खूप मोठं काम आपण करत आहे सरकारच्या ज्या शिष्यवृत्तीच्या किंवा अन्य काही योजना आहेत त्यांचाही लाभ विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचतो मला सांगायला आनंद वाटतो की सोशल सा, आ, सोशल वर्क डिपार्टमेंटनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की या विद्यार्थ्यांचा प्रवेशसाठी कोणतीही फी न आकारता ऑनलाईन त्यांना फी माफीचे अर्ज त्यांनी करावेत त्यांना प्रवेश दिला जाईल आणि ही योजना मुक्त विद्यापीठाने राबवल्यामुळं आणि अगोदरपासूनच या मुक्त विद्यापीठाचं जे शिक्षण आहे हे स्वस्त असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये कौशल्य दिलं जात असल्यामुळं आमची संख्या मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि माझी खात्री आहे पुढच्या वर्षी या वंचित भागातील विशेषतः आदिवासी भागातल्या अनेक योजना आम्ही सादर करतो आहोत की ज्यामध्ये तिथले आदिवासी भागातले जे विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत hmm. त्यांच्या माध्यमातून तिथले लहान मुलांचंही शिक्षण कसं करता येईल त्यांचं मुख्यतः गणित आणि इंग्रजी या विषयासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आमचा जास्त यावर्षीचा फोकस हा आदिवासी भाग हा हसणार आहे कुठल्याही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी असतात सर्व सर्वसाधारणतः या प्रामुख्याने अशाच असतात की प्रवेशपत्र वेळेवर मिळाले नाहीत अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध झाली नाहीत या सर्व समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी आपलं विद्यापीठ नेमकं काय करत नेमकं यावर्षी पुढच्या वर्षीचं नियोजन आजपासून चालू करण्यात आलेलं आहे आत्तापासून आणि पुढच्या वर्षी मुलं संपूर्ण मुलं ही ऑनलाईन रजिस्टर होती मुलानं रजिस्ट्रेशन झाल्यापासून त्याला एक महिन्याच्या आत पुस्तकं मिळतील अशी यंत्रणा आम्ही युवा केलेली आहे आणि सर्व पुस्तकं आता वेबसाईटवर उपलब्ध आहेत जे मुलांना पुस्तकं वेबसाईटवर वापरू इच्छितात त्यांच्या फीमध्येही सवलत देण्यात आलेली आहे hmm. जी मुलं जुनी पुस्तकं वापरू इच्छितात त्यांच्या फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि एक सप्टेंबरला काही झालं तरी सगळे काउन्सिलिंग सेशन आमच्याकडे शिकवलं जात नाही hmm. आमच्याकडे काउन्सिलिंग केलं जातं ते काउन्सिलिंग व्यवस्थितपणे एक सप्टेंबरला सुरू व्हावं विद्यार्थ्यांना नियोजित वेळापत्रक दिलं जावं आणि चांगल्या पद्धतीच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून चांगले, चा, चा चांगले विद्यार्थी तयार करायचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर यावेळेला काही कोर्सेस hmm. आम्ही मोबाईलच्या माध्यमातून काही कोर्सेस टॅबलेटच्या माध्यमातून आमच्याकडे येशवाणी म्हणून आहे त्याच्या माध्यमातून काही व्हर्च्युअल क्लासेस आमच्याकडे एज्युशॅट प्रोग्राम आहे त्याच्या माध्यमातून कोर्सेस द्यायचा आमचा मानस आहे आणि विद्यापीठ यादृष्टीनं टेक्नॉलॉजी सेवी विद्यापीठ करून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे या वर्षापासून करेल याची मला खात्री आहे मला असं वाटतं की शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरी मिळावी असा एक विद्यार्थ्यांचा कल असतो अगदी पण स्वयंरोजगारासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळावं असे अनेक उपक्रम आपलं विद्यापीठ त्याबद्दल काय सांगताय मला सांगायला आनंद होतो की ज्या ठिकाणी आता शेतीचा आहे शेतीच्या आमचं जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये अनेकांनी अशा पद्धतीची ज्याच्यामध्ये कोट्यावधीचा बिझनेस ती मुलं करतात की राफ्टिंग म्हणजे जे रोप तयार करणं याच्यासारखे जे आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे इवन कुत्र्याचं ब्रीडिंग कसं करावं hmm. पोल्ट्री ह्या पद्धतीचे अनेक कोर्सेस विद्यापीठामार्फत दिले जात hmm. आहेत आणि त्यामुळं माझी खात्री आहे hmm. की इंटरप्रुनरशिप हा जो भाग आहे तो ज्यादा आमच्याकडून केला जाऊ जाणार आहे खरं मला असं वाटतं स्पर्धा परीक्षांचं एक मोठं दालन आता विद्यार्थ्यांना खुणावत असतं आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून मग स्पर्धा परीक्षांसाठी कशा प्रकारच्या संधी उपलब्ध होतात मला सांगायला आनंद होतो की आज महाराष्ट्रात एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे पहिले येणारे अनेक विद्यार्थी असतात त्या विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठाचं मटेरियल वापरतातच पण चाणक्य ग्रुपबरोबर आमचा एक एम ओ यू आहे आणि चाणक्यच्या माध्यमातून धर्माधिकारी साहेब काही मटेरियल तयार करतात आणि बी ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्स त्यांच्या वतीनं दिला जातो आणि एम पी एस सी आणि आय ए एस परीक्षेमध्ये आमच्या मुलांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे नजीकच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यावरती किंवा अन्य काही दृष्टीने एक अधिक क्वालिटी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न कसं केले जातील या वेळेला आम्हाला जास्तीत जास्त बरोबर कोऑर्डिनेशन कशा पद्धतीनं करता येईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा आम्ही का काही सेक्टर्स निवडलेत की मीडिया हा वाढणारा सेक्टर आहे ॲडव्हर्टायझिंग ही वाढणारा सेक्टर आहे आणि या सेक्टर फार्मा इंडस्ट्री वाढणारा सेक्टर आहे आय टी हा वाढणारा सेक्टर आहे या सेक्टरमधले अभ्यासक्रम तयार करणं आणि त्या ठिकाणी त्यांचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करून विद्यार्थ्याला नोकरी कशी मिळेल hmm. आम्ही शक्यतो पहिल्यांदा नोकरी जिथं उपलब्ध आहे त्याच फील्डमध्ये प्रोग्राम सुरू करणं मी जसं सांगितलं आमचं मॉडेल वेगळं आहे की त्या ठिकाणचंच मॉडेल तशा पद्धतीचं मॉडेल पण नोकरी देणं या पद्धतीचा विचार विद्यापीठ पातळीवर आमची अकॅडमिक काउन्सिल करते आहे आपल्या यापुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आणि आता वळूया यापुढच्या बातम्यांकडे इंग्लिश खाडी आणि जिब्राल्टरची सामुद्रध्वनी पार करून या वर्षीचा